poi Libas, Franciscan Sostezza Odal. Franciscan Sostezza Odal, Curis, Cursace Adivia Polongar, Dun, Hat Kirainere. एक जिजूचो आणि एक भाग्यवंत फ्रांसिस्काचो. देवाचे उतर जेजू म्हणटा तुझो पुरीस गे आणि मोजे पाटल्याने नियाड दर एक जेजूचो आशीस जेजू बरोबर कुरसार किलायलेलो. तू जेजूचो आशीस कसो तुझो पुरीस कोण आणि कसो या तुझ्या कुरसाक तू मेंग मारताय. इनोसेन्सिओ तिसरो पाप साहेब फ्रान्सिस्कन संस्थेक मान्यता दिता आणि आसिसाचो फ्रान्सिस आपले संस्थेचे नेम कायदे आपल्या हातात घेता. आमचो भाग्यवंत बाप जेजू नेमलेलो आपले पवित्र सभेचो सोर धरून वडील. ताच्या आणि गवडी बापाच्या एकवटान सगळी पवित्र सभा ताच्या हाताखाल चलता. देवाचे उतर आख्या संसारात वचत आणि मोजी बोरी खबर पोरगोल करात. नियाड असल्या बावार्थान आशिसाचो फ्रांसिस आपले संस्थेचे नेम कायदे मान्यताय इनोसेन्स तिसरो भाग्यवंत बापाच्या हातांतली घेता आणि आतां तू पवित्र सभेच्या नेम कायद्यांक आणि तिच्या वडिलांक कसो मान दिताय. तिसरी माज भाग्यवंत मिगेल. भाग्यवंत मिगेल दावे हातान एक तांगडी घेऊन तांगडेच्या एका ताटान एक दादलो आणि दुसऱ्या ताटान एक बायल. उजवे हातात एक तोरसाद घेऊन देवसाराक तोपता आणि ताका आपल्या पाया पोला बसिता. देवाचे उतर आणि एमकोणाचे दारवटे तिचेर जोईत वरचे ना. नियाड जेजू पवित्र सभेचे घडणे वरवी मनशा मध्ये देवाची राजवटकी घडटा ती जेरून जैतिवंत जातेलीच. जेजू बरोबर वायटाचेर झुजून तू तयार आसाय. चौथी बाज भाग्यवंत गादियाल बोवेंतुरा. भाग्यवंत कार्दियाल बोवेंतुरा उजव्या हातान एक लिकली घेऊन आणि दाव्या हातान एक कोके. तो व्हडलो बरोयणार आणि धर्म विद्वान आणि शेळ्याच्या वगान पेटलेलो एक बरो गवळी. देवाचे उतर हाचे परस तुमचो अदेक मोग करताय. ओय साहेबा हांव तुझो मोग करता म्हण तो जाणय. मोजी मेंढरा राख. नियाड शेलियाची चाकरी गवड्याच्या मोगार बसयलेली असा. जेजू तुझ्या गवड्याची काडसां तुझ्या आणि शेलियांच्या मोगान पेटय. पाचवी माज भाग्यवंत क्लारा. भाग्यवंत क्लारा फ्रांसिस्कन बायलाचे दुसरे ओद्दीची वडील. आसिसाचे फ्रांसिस्काची उतरां आयकून
आणि ताचे जिवीत पडवून आपले जिवीत तिने बदलले आणि महत्वाशीन बायलांचे संस्थेची घडणार झाली. देवाचे उतर हिची जायते पांकां बोक्सोली अशे म्हण हिचो व्हडलो मोग दाखोवन दिता. थोडे बोक्सोला तो थोडो मोग दाखयता. नियाळ देवाच्या मोगाची हाकटी आमच्या काळजांनी पेटत जाल्यार देवा पासून कितें ना ते एक मनीस विचार करता. जेजू तुझ्या मोगान आमचे गाडीस पेटोय. सोबी बाज भाग्यवंत लुईस आणि दोना बोना आणि दोना बोराक घेऊन आसिसाचो फ्रांसिस फ्रांसिस्कन तिसरी ओद घडटा आणि ओद्दीचे नेम कायदे आणि अंगस्त्रां तांच्या हातांत घालता आणि दुर्बळकायेचे देवाचेर पात्यो जिवपाचे फ्रांसिस्कन मन भावत्या मदीं भितर सरता. देवाचे उतर मारता मारता कितल्या वस्तूची म्हण दास्ती तुका, पण थोड्योच वस्तू वो एकूच वस्त गरजेची. मारियेन बरो तो वाटो विचून काढला आणि कोणूच तिचे लागचो तो काढून घेवचो ना. नियाळ मागणे आणि वावर निबेल गरजेची हातियारां. आम्ही बागेवंत जाऊ, आम्ही बेकारपण सोडूया आणि वाट देवाक मागणे करू आणि आत वावर करू लावया. सातवी बाज बागिवन पास्क्वाल बेलॉन बागिवन पास्क्वाल बेलॉन पवित्र संस्कारा उजीर दिमी घालून मागणे करता. ह्या केरी देवसभा वरवी तो व्हड भाग्यवंत जावंक पावलो, देखून ताका पवित्र संस्काराचो भाग्यवंत म्हणटात. आणि जेजूच्या मोगान ताच्या शेणयाची साखरी केली, देखून गोवण्याचो भाग्यवंत म्हणतात. देवाचे उतर जसो बाप म्हाका वळखता आणि हांव बापाक वळखता तसोच हांव म्हज्यांक वळखता आणि म्हजी ती म्हाका वळखतात आणि हांव म्हज्या मेंढ्या पासून म्हजो जीव दिता. नियाळ आमच्या सांबाळकाक आमची भुरगीं जेजून दिलेल्यो ताच्यो शेळयो, आवय बापूय, शिक्षक आणि याज्ञीक तांचे पासून जीव दिवंक पर्यंत तयार आसा. आठवी बास बागिवंत रोजा देवी तेरबो बागिवंत रोजा देवी तेरबो दावे हातान कुरसार मेलोल्या जेजूचो कुरीस आणि उजवे हातान पवित्र संस्काराक भौशीक नमस्काराचे ते आयदन घेऊन आसा. देवाचे उतर जो कोण म्हजे मांस खाता आणि म्हजे रगत पियेता ताचे सोबे सासनाचे जिवीत आसा. नियाळ कुरसार मरून आमची सोडवण केलेलो जेजू आमकां पवित्र संस्कारान मेळटा आणि आमचे जेवण जाता. कसल्या आयक्या म्हणान आम्ही ताका घेतां आसत. नवी बाज बागिवंत रॉक
जिवंत रॉक आपल्या हातात एक बुडी आणि बुडयेक उमकळटलो चिंबू घेऊन दिसती पडटा. ताच्या पायाशी एक सुणे असा, ते ताका राखता. तो पिडेमोताची चाकरी करूंक भोंवतालो आणि कश्टोत्तऱ्यांक इलाज दितालो. देखून ताका पिडेमोताचो आणि वैजाचो आस्कारी म्हणतात. देवाचे उतर, जेन्ना तुम्ही ह्या मोच्या धाकटुल्यान लहानतल्यान एकल्याक तशें केले ते तुम्ही म्हाका केले म्हण हांव तुमकां सांगता. नियाड, आमची कूड देवाचे मंदीर, आमची आणि भाव भयणांची कूड बरी भलायकेन नितोड आणि निर्मोड सांबाळूंक वावुरता. दावी मास भागिवंत इजाबेल. भागिवंत इजाबेल पुर्तुगालाची राणी आपल्या पालवान फुलां गुडलावन दिसली पडटा. दुर्बळांचो तिका चड भोग आसलो. तांकां गरजेचे वस्तू घेवन ती वाटूंक वेताली. एक दीस औशीत पातशायान पळयली आनी पातशाय ती कितें घेवन वेता ती पळोवंक गेल्यार पालवान दुर्बळांक वस्तू आसल्यो ते सुवातेर फुलां जाली. देवाचें उतर, आनी पुरशेक पळोवन सुटसुटतालो कित्याक ती धगधगताली आणि गोवळी नसलेल्या शेळ्या भाषेन बाबडी कशी झालेली. नियाड, भावा भयणीच्या कश्टा मुखार आमचे काळीज खरेंच चुरचुरता काय. इकरावी मास भागिवंत इजाबेल. इजाबेल हंगरीची राणी आपल्या मातान घालून हाडलेलो एक उंडो एका भिकाऱ्याक दिता आणि तो तिचे फुडल्यान दिमियेर पडटा. दुबड्याची सेवा तिणें केली, तांकां जेवण घालताली. देवाचे उतर, तुमचो सोमी आणि गुरु जावनय हांवें तुमचे पांय धुले जाल्यार तुम्ही एकामेकाचे पांय धुवंक जाय. नियाड, काल ती चाकरी जेजूची खरी गवायकी असले मन तुका आसा न्हू. बारावी मास पुर्तुगालाचो भागिवंत आतोन. पुर्तुगालाचो भागिवंत आतोन आपल्या दाव्या हातार पवित्र पुस्तक आणि पुस्तकाचेर बाळक जेजू. बाळकाच्या एका हातान संसाराचो गुडो आणि दुसऱ्या हातांनी दोन बोटां गुल्या वाटेन दिश्टी पडटात. भागिवंताच्या उजव्या हातान एक कुरीस आसा. देवाचे उतर, हांव वाट सोत आणि शिबीर, कोणच बापाशी वचू ना बगर म्हजे बरोबर. नियाळ, क्रिस्ती जिवितांचो माज जेजू, ताका तूं अडकताय, ताचो तूं पाटलाव करताय. ओ भागिवंत आंतोनी कडेन उपकारूच मागताय. तेरावी इमाज भागिवंत कार्दियाल पेद्रो दामियाओ. भागिवंत कार्दियाल पेद्रो दामियाओ एका हातान दिखणी आणि दुसऱ्या हातान बेटकाती घेऊन असा. विश्वासो अधिकार शेळ्याचे कालती साकरीन केल्लो अधिकार जो उतरान तसो बरोबर
आपल्या शेळ्यांक चलयता आणि चरयता. देवाचे उत्तर, माका आनिकूय शेळयो आसा, तांकाय हांवें म्हज्या हिनान हाडूंक जाय. नियाळ, जेजू एकलोच मनशाचो सोडवणार म्हूण तूं ताका ओळखताय आणि कितली ताका ओळखना ताचो तुका हुस्को आसा. सौदावी माज बागिवन बेरतात. घेऊन बेरनाज उजव्या हातान पुरीस आणि दाव्या हातान एक कुस्तो घेऊन आसा. देवाचे उतर, बागियोन पावलो शिकयता, जित्यो तोर खुणा मागतात आणि ग्रीक जाणवाय सोदतात, पण आम्ही पोरगोट्टा तो कुर्सार खिलायलो ख्रिस्त. नियाळ, कुर्सार खिलायलो ख्रिस्त पुनर्जीवन कोण जेसू नव्या जिविताची जोर हे नवे जिवीत तूं जियेताय. 15वी मास बागियोन लुईस. उजव्या हातान तलवार आणि दाव्या हातान एक लहानशे उशे घेऊन आसा. देवाचे उतर, कोण्याक आसा दोनी, सुकण्याक आपले गोटेर, पण मनशाच्या पुताक मात जागो ना आड पडच्या. नियाळ, जेजूच्या हातान तलवार म्हटल्यार बरे वायट दाखयतले वाट. ताचे उतर ती चलू जायते सोडचे पडटा, मान बागोवंक पर्यंत जागो मेळना. 16वी बाज बागिवोन फिलिप. हातान एक बोडी आणि दाव्या हातान एक उक्ते पुस्तक घेऊन दिसती पडटा. जेजूशी येऊक नातनायलाक बोडी घेऊन वाट दाखयता आणि वाटेक पुस्तक आणि पोंडी. देवाचे उतर, जेजून नातनायलाक म्हणे, तुका आंजिराच्या झाडा तळाक देखलो, इतलेच तुका हांवें म्हणले, देखून तो विश्वास दवरताय. नियाळ, ख्रिस्ती जिविताची असली वाट तुवें दोल्ले आसत. 17वी बाज बागियोन इनेस आसीस. इनेस आसीस दोनूय हातांनी बाळका जेजूक विंगून आसा. जेजू मेवला ताका सोडवून मेळ्ळी, ताका आनी कोणाचीच गरज ना. देवाचे उतर, तुम्ही म्हजे सवे विकून रावशात आणि म्हजी उतरां तुमचे सवे रावतीत जाल्यार तुमकां जाय ते मागात आणि ते तुमकां घडटले. नियाळ, जेजूच्या मोगान पडशी जाल्यार सगळ्यो दुसऱ्यो वस्तू तुका गोळू जातल्यो. 18वी इमाज बागियोंत रोसा दलीमा.
आसा जाली मा आपले दोनूय हात उगडून मागणे करताना दिसता. देवाची उतर तामो नासतना मागणे करात म्हण बाकीन पावलो उलो मारता. नियाड मागणे आणि वावर बागेवत कोणाचे दोन पाकटे बागेवतीचे ओंड मागण्याची खुणा आणि तिचे आत वावराची खुणा. एकोणीसवी माज बागियोन फ्रांसिस आणि दुमिंगोस. बागियोन फ्रांसिस आणि दुमिंगोस एकामेकांक वेग मारून एकामेकांक भेटतात. बापा हांवें स्वर्गाचेर आनी तुजेर आज चूक केली. हांव तुजो पूत अशें म्हणूंक आतां म्हाका फावना. तर हो तुजो भाव मेळलो तो नव्यान जिवन जाला, साडलो तो परत मेळला. देवाचें उतर जेजू म्हणटा दुसऱ्या पासत आपलो जीव पर्यंत घेवंक तयार आसा. ताचे म्हण व्हडली इश्टागतीची दुसरी खुणा ना. नियाळ कोरी इश्टागत बागिवंत जिवितात ही स्फूर्ती. विसवी माज फ्रांसिस्कन भुक्तेची निष्कळून आंकवार मारिया. फ्रांसिस्कन भुक्तेची निष्कळून आंकवार मारिया आपल्या पांया तोंडाक सरपेतलीक मोस्तिता. तिच्या दोनूय हातांनी बाळ जेजू आसा. बाळगाच्या हातान एक लांब खुरीस आसा आनी तो त्या खुरिसाची तोंके सरपंतीचे बोडीक तोपता. देवाचे उतर तुजे भितर आनी तिचे भितर हांव दुस्मान काय घालतलो आनी ती आपले पांया तोडा सरपेतीक मुणगे देंवचाराक मोस्ती केली. नियाळ जेजूची माय आमची माय तिचे वरवी आमी जेजूशी पावता. एकवीसवी इबास एशे होमो. पिलाताच्या उतरान बेसुर्या बेसार जुदेवाच्या दोळ्या मुखार जेजू आसा. देवाचे उतर तो आमचे पासत पातक जालो आनी आमची पातकां ताणें आपल्या भुजार घेतली. नियाळ आतां आनी तांकां कसलो हुस्को आसा? केदेय आमी पातकी जाल्यो जाल्यार जेजून आमकां भोगसणेंत जोडलां. पातक सोडुया, नव्यान जिवीत जिवया. बावीसवी इमाज कुर्सार किळायलो जेजू. जेजू आपलो उजवो हात सोडून आसिसाच्या फ्रांसिसाक भेगयता आनी फ्रांसीस जेजूच्या खुर्साक वेग मारता. कितलेय कश्ट पडल्यार पडूं जेजू बरोबर रुजू मरूंक. देवाची उतर जेजू म्हणटा तुजो खुरीस घे आनी म्हजे पाटल्यान ये. नियाळ दिसा दिसपटो आमचो खुरीस घेऊन आमची वाट तांबूया. त्रेविसवी बाज बागियोन जुआ.
वंचू हाव शिव वर्तमान काळ दोनूय हात पुरुषा रुपान हड्यात धरून दिसता. जेजूच्या जिवितान आनी मरणान विश्वासीपणान वांटो घेता आनी जेजू मनशाचे जिवीत आनी संवसाराचो उजवाड म्हूण परगडटा. देवाचे उतर, हांव संवसाराचो उजवाड, म्हजो पाटला करता तो काळोखांत चलचो ना, पूण ताका जिवितांचो उजवाड आसतलो. नियाळ पातो काळोख आनी देवचार, जेजू एकलोच उजवाड आनी जिवीत. पातकान जियेता तो काळोखान जियेता आनी जेजूच्या एकवटान जियेता तो उजवाडान जियेता. 24वी मास भागवत मारिया मग्दलेना. भागवत मारिया मग्दलेना एका काळार एक पातकीन आपले दोळे स्वर्गार उभारून दिमीयेर दिश्टी पडटा. देवाचे उतर, मारिया म्हज्या भावाशी वच आनी तांकां अशें सांग, म्हज्या आनी तुमच्या बाबाशी, म्हज्या देवा आनी तुमच्या देवाशी हांव सोडून वेता. नियाळ पुनर्जीवन जेजूक पळोवंक आनी ताच्या तोंडांतले उतर आयकूंक मारियेक भाग मेवले, तशेंच त्याच जेजूक दर विसार आमी आयकता आनी भोगता. 25वी इबाज दुकेस आकवार मारिया. दुकेस आकवार मारिया होड्यार हात धरून तिचे काळीज सात भाल्यांनी भिजलेले दिसता. देवाचे उतर, एक तोरसाक तुझ्या आत्म्याक आसपास रोम दिली. नियाळ पुताचे दूख आवयच्या काळजाचे दूख, जेजू आपली कुडीन कोश्ट भोगता, मारिया तेच कोश्ट आपल्या काळजार भोगता. ह्या कोश्टांचे कारण म्हटल्यार म्हजे आनी तुजे पातो. सव्वीसवी इबाज भागवत अर्चना मेरिसिया. भागवत अंजला मेरिसिया तिच्या फुड्यान असा एक पुस्तक आणि कुर्सार किळायलेल्या जेजूची मूर्ती. लहानूच असताना तिचो आवय बापूय सोपून तिका कोणाचोच आसरो ना जालो, तेन्ना तिणे जेजूक आपल्या जिवितांचो आसरो केलो. देवाचे उतर, तोमासान जाप दिवन म्हणे, म्हज्या सोमिया आनी म्हज्या देवा. नियाळ एकाच जेजूच्या नांवान मनशाक सोडवण फावो जाता. जेजू भायर खूंय सोडवण सोदूंक भोंवताय. सत्तावीसवी इबाज भागवत आंद्रे. हे फिरगोजेचो आस्कारी, ताच्या फुडल्यान एक खुरीस आसा, खुर्साक बांदूंक ताका बांदलो. देवाचे उतर, तशेंच तुमी पातकाक मेल्यात म्हूण आनी क्रिस्ता जेजूच्या एकवटान देवाक जियेतात म्हूण समजा. नियाळ
पातोक सोडून जेजूच्या एकवटान जिवंक भाग्यवंत आंद्रे आमकां सगळ्यांक आपयता. 28वी इमाज भाग्यवंत फ्रांसिस शावेर. शावेर ताच्या हातात एक खुरीस आसा आणि उजव्या हातात एक बुडी आसा. तो सगळ्या मिसामाचो आस्कारी. देवाचे उतर जेजू म्हणटा सगळो संसार सोडल्यार आणि तुझो एक आत्मा इबाडल्यार कित्याक तुका उपकारत. नियाड आत्म शासनाच्या जिवितात बापा सांगाताक सुखान सांभाळून संसाराची गुलवणे शावेर सोडून दिल्यो. तू ताची देख घेतलोय. एकोणतीसवी इबास भाग्यवंत पेद्रू. भाग्यवंत पेद्रू एका हातान शिव वर्तमानाचे पुस्तक आणि दुसऱ्या हातान सावयो. तो जेजून विसून काढलेलो पहिलो पाप साहेब. ताणें जेजूक नाकारलो आसतना तो आपले पातोक रडलो म्हूण जेजून ताका पहिलो पाप साहेब केलो. देवाचे उतर तूं खडप आनी आकवडपाचे हांव म्हजी सभा बांदतलो. नियाळ जेजून आपली सभा धर्मीक वडिलांचेर बांदल्या. हांव आमचे फिरगोजींतल्या विगराचे उतर आयकता आणि ताका फावो तो मान दिता. तिसवी इबास भाग्यवंत जुजेबाज. भाग्यवंत जुजेबाज दाव्या हातान खुरीस आसा आणि भिजपाचे खोके आणि तोप सोंपला दिसता. देवाचे उतर जो कोण व्हड जावंक सोदीत ताणें सगळ्यांचो चांगोर जावचो. नियाळ भाग्यवंत जुजेबाजान मान पदवी नाकारली आणि सगळ्यांची सेवा केली. श्रीलंकेन कातोलक दोन जेन्ना जिवंक जायती अवघडाय आसली तेन्ना ताणें आपले सेवे चाकरीच्या जिवितांतल्यान जेजू परगटलो आणि कातोलक दोन सांभाळलो. एकतीसवी वाज भाग्यवंत आसिसाचो फ्रांसिस. आसिसाचो फ्रांसिस दिमीर पडून पुरसार किडायलेल्या जेजूक पळयता. देवाचे उतर सगळी तुम्ही कश्ट करतात आणि भार घेऊन आसात ती म्हजीशी येयात आणि हांव तुमकां समाधान करतलो. नियाळ आमच्या कश्टा मरणा त्रासांनी एकाच जेजू सवें आमकां विसव मेळटलो. हो विसव सोदूंक आम्ही आणि खुंयसरूय गेल्यांव काय.